सीबीएसईची परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यातील 12वीच्या परीक्षांचं काय होणार, हा प्रश्न राज्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये. आपल्यासोबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत. तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली, काय तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर या संदर्भात घातलेलं आहे? आम्ही राज्य मंत्रिमंडळाला अवगत करून दिलं की ज्या तऱ्हेने काल घटनाक्रम झाला आणि त्याच्या आधी आपल्या राज्य सरकारने जे अनाऊन्स केलं होतं की 23 तारखेला एप्रिलमध्ये परीक्षा कंडक्ट करण्यानंतर आपण पोस्टपोन केल्या, आम्ही तेच सांगितलं की आपली राज्य सरकारची भूमिका आपण जी सीबीएसईमध्ये मांडली शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून की असाधारण परिस्थितीमध्ये मुलांची सुरक्षा आणि मुलांचं आरोग्य लक्षात घेता 1.5 वर्षापासून मुलं फाईट करत आहेत शिक्षणाशी पण आणि त्याचबरोबर पॅन्डेमिकशी पण, आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी त्यांना एक वातावरण जे आहे ज्या माध्यमातून वॅक्सिनेशन असेल किंवा इतर गोष्टी असेल पण त्याचबरोबर आमच्याकडे असलेली संख्यासुद्धा खूप मोठी, आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी माननीय मंत्रिमंडळाला सर्वांना अवगत करून दिल्या आणि आज डिझास्टर मॅनेजकडे आपण शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला आहे, हे सुद्धा आम्ही मंत्रिमंडळाच्या निदर्शनासाठी आणून दिलो, आणि या ठिकाणी जे आहे तो प्रस्ताव आमचा गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्हाला परवानगी मिळाल्यानंतर आपण या परीक्षा घेता येणार नाहीत असा प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे? त्या संदर्भामधला प्रस्ताव ज्यावेळी आम्हाला आम्ही सांगितलं की काय परिस्थिती आहे हे आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटच्या लक्षात आणून देत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये जात असताना खूप काळजीपूर्वक निर्णय घेतला गेला पाहिजे हे आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटला सांगत आहोत. तुम्ही केंद्र सरकारला मागच्या आठवड्यात कळवलं होतं की राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही आहे, तीच भूमिका राज्य सरकारची आहे? कारण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे म्हणून विचारतोय. मानसिकता नाही आहे राज्य सरकारची असं स्पष्ट आहे, पण अधिकृत निर्णय कधी होणार आहे? ज्यावेळेस डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्हाला त्याच्या संदर्भातला ओपिनियन येईल त्या संदर्भामधला आम्ही लवकरच अनाऊन्स करू, मला वाटतं अजूनमध्ये त्यांची बैठक होऊन त्या ठिकाणचा निर्णय होईल. परंतु मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की ज्यावेळी मी भूमिका केंद्र सरकारकडे मांडली किंवा त्या मंत्रिमंडळासमोर मांडली ती भूमिका मांडत असताना आमचा उद्देश हाच होता की परिस्थिती जी आहे, आता जून होतोय, पावसाळा सुरू होत आहे, वॅक्सिनेशन मुलांना अजून किंवा टीचरांना अजून झालेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम मुलांना बाहेर आणणं आणि या परीक्षा होत असताना सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट जर बघितली ती आज मुलांची मानसिकता, मुलं दोन फ्रंटवर आज लढत आहेत आणि म्हणून आम्ही ती भूमिका त्यावेळी मांडली होती, आम्ही त्या भूमिकेशी आजही कुठेही आमचं दुमत असण्याचं कारण नाही. केवळ तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करायची नाही, म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की आमची एक सूत्रता असली पाहिजे आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारने कालच केलेलं, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आपला पण राज्याचा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दहावीचं जे मूल्यांकन होणार आहे त्याचे निकाल साधारणतः कधीपर्यंत येतील? मी आजच त्या संदर्भामध्ये बोर्डाशी चर्चा केली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला जुलै 1 वीकमध्ये आम्ही त्याचा टाइम टेबल देतात, त्याप्रमाणे जर चाललो तर जुलैच्या 1 वीकमध्ये आपल्याला ते निकाल करावे लागतील कारण पुढे मग आम्हाला CET सुद्धा घ्यायची आणि त्या CET च्या माध्यमातून पुढचं प्रोसिजर करायचं आणि मग 11वीच्या ऍडमिशन आम्हाला यावेळेला टाइम बाउंडमध्ये प्रोसेसमध्ये करायचे असं आमचं ठरलेलं. धन्यवाद. त्या होते शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड. प्रामुख्याने सीबीएसईने जो निर्णय घेतलाय 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा, तीच मानसिकता राज्य सरकारची आहे, केवळ काही तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. जो प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला तो प्रस्ताव निश्चितच या परीक्षा रद्द कराव्या असाच आहे, मात्र तो अधिकृतपणे जाहीर करता येत नाही आहे कारण जे आपत्कालीन व्यवस्थापन आहे त्याच्यासमोर हा प्रस्ताव जाईल आणि त्याच्यानंतर राज्य सरकार या संदर्भातली अधिकृत भूमिका किंवा अधिकृत निर्णय 12वी परीक्षा रद्द करण्याचा जाहीर करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह दीपक बातुसे, G24 तास, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे 24.